शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत संजू परब यांच्या टीकेचा चांगला समाचार घेतला. स्वाभिमानच्या तालुकाध्यक्षांनी खोटे आरोप केले. संजू परबांना सावंतवाडी सोडून अन्य कोणी ओळखत नाही. विधानसभेचं स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला असं वक्तव्य शोभनीय नाही. आधी परिपक्वता आणावी व नंतर विधानसभेची स्वप्न पाहावी असा टोला राऊळ यांनी लगावलाय. त्यांनी काल मोढरा ग्रामपंचायतच्या अनुषंगाने जे आमच्यावर खोटे आरोप आणि टीका केली त्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्याने असे खोटे आरोप करू नये. निवडणुकीत ह्या लोकशाहीमध्ये हारजीत ही होत असते आणि हारजीत होत असताना कोणाची तरी जीत होणार आणि हार होणार कोणाची तरी हे ठरलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही फक्त आमच्या पक्षाची जे तालुका प्रमुख या नात्याने कर्तव्य जबाबदारी होती या नात्याने निवडणूक लढवत होतो. स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव युतीचा प्रस्ताव आला होता आणि त्याच्या अनुषंगाने स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तिथे युती केली होती. गेल्या वेळेला शिवसेनेला सिंगल लढून तिथे 403 मतं पडली होती मात्र यावेळी 465 मतं झालेली आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी युतीचा फायदा हा नक्कीच आम्हाला झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की काळं पासण्याची त्यांनी जी भाषा केली ती अक्षरशः त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या सभागृहात एका राज्याच्या सभागृहात नेतृत्व करण्याचं स्वप्न बघितलं, एखाद्या विधानसभेच्या सभेचं नेतृत्व करण्याचं स्वप्न बघितलेल्या व्यक्तीला शोभनीय नाही. काळं कोणाला पासलं जातं त्याबद्दल त्यांनी अभ्यास करावा, ती परिपक्वता त्यांनी आपल्यात आणावी आणि नंतरच विधानसभा लढवण्याचं स्वप्न संजू परब यांनी बघा. मी निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या जनतेने मतदान केलं त्यांचा आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. वास्तव्य झालेलं हे मोढरा गाव आहे त्यामुळे नक्कीच मोढरावासियांबद्दल आम्हा सर्वांना आदर आहे आणि त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात मोढरावासियांचा विकास केला जाईल. अशा तऱ्हेचं मोढरावासियांकडून आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी आम्हाला नेहमी साथ द्यावी. मात्र संजू परब यांनी ज्या पद्धतीने टीका केली त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी काळा पासण्याची मात्र अजिबात भाषा आमच्या संदर्भात तरी करू नये. संजू परब यांनी अगोदर सावंतवाडी सोडून वेंगुर्ला आणि दोडामार्गमध्ये आपला एखादा दौरा तरी काढून बघावा, आपली वस्तुस्थिती काय, आपल्या पक्षाची वस्तुस्थिती काय, लोक तिथे ओळखतात का आपल्याला हे तरी बघावं आणि नंतर विधानसभेत आणि दुपक्षी सरकार पाडण्याचं स्वप्न बघावं. आणि संजू परब यांच्याबद्दल आम्ही जर तिथे जी पाहिली वस्तुस्थिती इथल्या मतदारांमध्ये असलेल्या दहशत जी ॲक्च्युली कालच्या पत्रकार परिषदमध्ये संजू परब यांनी सांगितलं की पैशाचा वापर केला, दहशतीचा वापर केला, ते खोटे आरोप खऱ्या अर्थाने संजू परब यांनी वापर केला. आम्ही आमच्याकडे पैशाचा कुठच्याही प्रकारचा वापर केला नाही, उलट त्यांनी जे म्हटलं की पैशाचा महापौर केला. मी म्हणतो आम्ही जर महापौर केला तर ह्यांनी पैशाचा पाऊस पडला. अशा तऱ्हेचं वातावरण संजू परब यांनी इथे केलं आणि मी मगाशी म्हटलं लोकशाहीत हार जीत ही होत असते आणि मी म्हणून सांगितलं पहिल्यांदा सुद्धा की संजू परब यांनी जे खोटे आरोप केले की बाबा 8 दिवस तिथे ठाम ढोकून बसलो, आमची जबाबदारी होती ना. आणि अशा जर ठाम जबाबदारी असताना आम्ही जर तिथे ठाम ठोकून बसलो आणि तेव्हा संजू परब यांनी काळ्या पासण्याची जी भाषा केली ती अक्षरशः निंदनीय आहे. नाही नाही नाही, ही सगळी शिवसेना आहे, लक्षात द्या. इथं कोणी केसरकर समर्थक नाही, सर्वप्रथम लक्षात द्या की केसरकर समर्थक कोणी इथं कार्यकर्ता नाही. इथं सर्व जे आले दीपकभाई सई ते सगळे शिवसैनिक आहेत. सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने दीपकभाई काम करतात, त्याच्यामुळे असा कुठचा जो निवडून आला तो सगळा कार्यकर्ता शिवसेनेचा आहे, तो कुठच्याही दीपकभाईंचा अथवा वैयक्तिक कोणाचा नाही.